नमस्कार मी भालचंद्र पराष्टेकर बोलतो आहे मला उच्च रक्तदाब त्यामुळे डोक्या घरघरणे आणि एखा मला शहर शहरीमध्ये कसं कसं होत होत होतं थोडंसं विकनेससारखं असा आणि मग गुडघे दुखत होते त्यामुळे जिना चढताना होताना त्रास होत होता आणि खाली उठ उट, उठता बसताना पण त्रास होत होता शरीरामध्ये रक्त पण कमी होतं त्या प्रमाणात प्राण प्राणवृक्ष कमी होतं त्यामुळे मला अशक्तपणा यायचा अंगात मला नाक चोमत होतं त्यामुळे वरच्यावर रात्री झोप येत नव्हती बरोबर आणि ग्रंथी मोठी झाली होती त्यामुळे वरच्यावर लघवीला जायचं आहे ते त्याच्यामुळे सुद्धा रात्री मला झोप येत नसे आणि अशकपणा आला होता अंगात त्यामुळे मला काही करायचा उत्साह काय वाटत नव्हतं सहज माझ्या टी व्हीकडं मे मला ते ह्याचं डॉक्टर लोकांचं काय शारीरिक याच्या का संदर्भात व्याधी संदर्भात बघायचं मला हॉबी होती आणि मी न्यूज बघत होतो एक बकता बकता हे त्याच्यामुळे एक दिवसा असं बघता बघता निरामय जीवनचं हे पाहिलं डॉक्टर लोकांचं चर्चासत्र वगैरे ते पाहिल्यानंतर मला असं असं एक नाही असं जवळजवळ सहा महिने मी बघत होतो सहा महिने झालं मला असं वाटलं की आम्हाला असं ट्रीटमेंट घेऊन ह्याचा काहीतरी फायदा करून घ्यायला पाहिजे असं वाटायला लागलं एक दिवशी ठरवलं की जाऊ नव्या एकदा म्हणून आम्ही या निरामया जीवनचा दादरमधल्या शाखेवर जाऊन आम्ही एकदा भेटलो भेटलं तर त्यांनी आम्हाला फॉर्म दिलं फॉर्म भरलो फॉर्ममध्ये सर्व व्याधींचे यादी होती त्याच्यामध्ये आम्हाला काय काय त्रास होतो लिहून नंतर आम्हाला बोलवलं आतमध्ये गेलो आणि त्यांना फॉर्म दाखवलं पण त्या दिवशी तिथेच आम्हाला एक हे केलं त्यांनी एक एक उपचार बनवला नंतर म्हणाले रोज सी रोज तीन वेळा सकाळी दुपार संध्याकाळ असं पाच मिनिट बसायचं आता कसं केलं तसंच सर्व करायचं आहे झालं तेवढं साऊन आम्ही नंतर आम्ही घरी आलो घरी आल्यानंतर आम्हाला रोज आम्ही सुरू केलं सुरू केल्यानंतर मला साधारण एक महिन्यातच त्याचा मला रिझल्ट आला मी काय त्याला काय सांगायला गेलो नाही मला रिझल्ट मिळाला की मला बरं वाटायला लागलं का म्हणजे थोडं अशकपणाही होता आणि थोडंसं निरुत्साही होता अंगात तेसुद्धा मला भरून यायला लागलं ला हळूहळू म्हणजे बरं वाटायला लागलं की बाबा ठीक आहे आता हरकत नाही म्हणून मी हे ट्रीटमेंट पुढे कंटिन्यू केलं असं करता करता आता म्हणजे जवळजवळ मी नऊ महिने ट्रीटमेंट घेतली नऊ महिने ट्रीटमेंट घेतल्यानंतर मला त्याचं बरंच सुधारणा वाटू लागली तर मला ते काय रक्तदाबाचा त्रास होता तो गेला संपूर्ण आणि गुडघे दुखत होते ते पण त्रास गेला पूर्ण त्याबरोबरच मला रे ब्लड टेस्ट केल्यानंतर क्रिएटिन आणि कोलेस्ट्रॉल हे सुद्धा जास्त झालं होतं ते नॉर्मलपेक्षाही कमी झालेले आहेत त्यामुळे मला डॉक्टर त्याची गोळी कमी केलेली आहे माझी क्रिएटिन पूर्वी वन पॉईंट थ्री सेवन होतं आता वन पॉईंट झिरो झालेली आहे मी आता बरं आहे त्यामुळे मी आता निरामय जीवनमधल्या डॉक्टर योगेश चांदोडकर आणि डॉक्टर अमृता चांदोडकर यांचे सतस आभारी आहे